बालमित्रांनो, आपण भारतातील नोकरशाहीचं स्वरूप आणि महत्त्व अभ्यासत असताना या ठिकाणी आपल्याला संधी सेवामधील आरक्षण, म्हणजे पहा, तुम्हाला संधी सेवेमध्ये जायचं असेल तर आपल्या समाजातील जे घटक आहेत, जे दुर्बल घटक आहेत, अनुसूचित जाती आहेत, अनुसूचित जमाती आहेत, मागासवर्ग आहे, महिला आहे, दिव्यांग आहे, या सर्वांना त्या ठिकाणी सर्वांना संधी मिळावी म्हणून या संधी सेवेमध्ये सुद्धा आरक्षण ठेवलेलं असतं. या संधी सेवकांची निवड आपण पाहिलं की त्या ठिकाणी UPSC व MPSC सारखे त्या ठिकाणी आयोग निवड करतात आणि ती यादी सरकारला दिल्यानंतर त्या ठिकाणी सरकार त्या अधिकाऱ्यांची नेमणूक संधी सेवक म्हणून करतात. तर आता आपण पाहूया मंत्री व संधी सेवक यांचे संबंध कसे असावे ते आपण पाहूया. तर पहा, मंत्री हे 5 वर्षासाठी असतात आणि सनदी सेवक हे कायमस्वरूपी असतात. कायमस्वरूपी असणारी यंत्रणा म्हणजेच सनदी सेवक आणि काही कालावधीसाठी असणारी यंत्रणा म्हणजेच मंत्रिमंडळ. मग मंत्री हा लोकप्रतिनिधी असतो, तो लोकांमधून निवडून आलेल्या सदस्यांमधून त्याची मंत्री म्हणून नेमणूक होते आणि सनदी सेवक हा स्पर्धा परीक्षेमधून, गुणवत्तेमधून, कार्यक्षमता आजमावून त्या ठिकाणी तो त्या पदावर आलेला असतो. या ठिकाणी कार्य करत असताना मंत्र्यांना सर्व माहिती हे सनदी सेवक पुरवतात. सनदी सेवकांनी दिलेल्या माहितीवरच मंत्री त्या ठिकाणी निर्णय घेतात आणि मंत्र्यांनी घेतलेला निर्णय अंमलबजावणी करण्याचं काम सनदी सेवक करतात. मग या ठिकाणी सनदी सेवक आणि मंत्री यांनी जर एकमेकाशी सुसंवाद राखून जर काम केलं तर त्या त्या खात्याचा कारभार उच्च दर्जाचा होतो, कारभार चांगला होतो आणि देशाचा त्या ठिकाणी प्रगती होण्यास मदत होते. आणि जर सनदी सेवक आणि मंत्री यांच्यामध्ये जर सुसंवाद राहिला नाही तर त्या ठिकाणी मग त्या खात्याचा कारभार त्या चांगल्या पद्धतीने होत नाही. मग चांगला कारभार होण्यासाठी मंत्र्यांनी त्या ठिकाणी सनदी सेवकांच्या बुद्धिमत्तेचा, गुणवत्तेचा वापर करून घेतला पाहिजे आणि सनदी सेवकांनी मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर करून ते निर्णय ची अंमलबजावणी त्या ठिकाणी प्रभावीपणे करणं आवश्यक आहे. अशा प्रकारे बालमित्रांनो, आपण या नोकरशाहीतील हा शेवटचा टॉपिक या ठिकाणी अभ्यासलेला आहे. तुम्हाला NMMS या परीक्षेसाठी तसेच इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा.